विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इंग्रजीच्या पेपर मध्ये जो प्रश्न पहिला बी आहे त्याचं उत्तर कसं लिहायचं हे आपण बघतोय. आपल्याकडे युद्धाला निघालोय सगळंच आपल्याकडे साहित्य आहे, परंतु शस्त्र कसं चालवायचं हे जर माहीत नसेल तर आपण युद्ध जिंकणार नाही. त्याच पद्धतीनं आपला सगळा अभ्यास आहे, परंतु कोणत्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं लिहायचंय हेच जर माहीत नसेल तर कितीही अभ्यास केला तरी त्याचा उपयोग नाही. म्हणून आपल्याला शस्त्र कसं चालवायचंय म्हणजे कोणत्या प्रश्नाचं उत्तर अचूक कसं लिहायचंय हे बघायचंय. प्रश्न पहिला बी कुठं असतो? प्रश्न पहिला बी लँग्वेज स्टडी म्हणजेच नॉन टेक्चुअल ग्रामर. किती गुण आहेत त्याला? चार. चार पैकी चार गुण मिळतील. बघा इथं पहिलं वाक्य दिलेलं आहे, "डॅश डॅश ATM इज डॅश डॅश यूजफुल मशीन" सूचना ऐका. सूचना शस्त्र कसं चालवायचं? फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल्स. काही विद्यार्थी काय करतात बघा, हा आर्टिकल शब्द रिकाम्या जागेत वापरतात, ते बरोबर नाही. आर्टिकल शब्द वाक्यात वापरायचा नाही, तर इंग्रजीमध्ये ए, एन आणि द ही जी तीन आर्टिकल आहे त्या तीन आर्टिकलपैकी एक आर्टिकल एका रिकाम्या जागेत वापरायचं आहे. अँड रिराईट द सेंटेन्स आणि ती वाक्य परत लिहून काढायची आहेत. मग इथं पहिल्या रिकाम्या जागेत काय येईल? एन, कारण उच्चार कसा होतो? स्वरासारखा. आणि इथं काय येईल? ए, कशामुळं? कारण इथं उच्चार कसा होतो? व्यंजनासारखा. एक पैकी एक गुण. आता आपण दुसरं वाक्य बघूया. द स्टोरी ट्रेसेस द डाऊनफॉल डॅडॅश अ मॅन हु इज ओव्हरकम डॅडॅश ग्रीट. सूचना आहे, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल प्रीपोजिशन्स. कोणतं शब्द भरायचा इथं? प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. आणि ते वाक्य पुन्हा लिहून काढायचंय. मग इथं पहिल्या रिकाम्या जागेत काय येईल? डाऊनफॉल. काय येईल? ऑफ. काय घ्यायचं इथं? डाऊनफॉल ऑफ अ मॅन हु इज ओव्हरकम बाय ग्रीड. या ठिकाणी मी आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो. या प्रश्नामध्ये कोणतेही वाक्य व्याकरणाचं येऊ शकतं, इथं काहीच बंधन नाही. व्यक्ती हा व्याकरणामध्ये या ठिकाणी ऑलराऊंडर पाहिजे. आपण आता पुढचं वाक्य बघतोय. द पद्मश्री इज वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस सिव्हिलियन अवॉर्ड्स इन इंडिया. सूचना काय आहे? बिगिन युअर आन्सर विथ व्हेरी फ्यू अँड रिराईट द सेंटेन्स. बघा इथंच आपल्याला शस्त्र कसं चालवायचं हे कळत नाही. इथं शस्त्र चालवायची पद्धत फक्त सांगताना वेगळ्या पद्धतीनं सांगितली, शस्त्र तशाच पद्धतीनं चालवायचंय. म्हणजे काय केलंय? वेगळ्या पद्धतीने सूचना दिली आहे. व्हेरी फ्यू म्हणजे या वाक्यात पॉझिटिव्ह डिग्री वापरा असं सांगितलेलं आहे. मग सुरुवातीला काय करायचं? व्हेरी फ्यू घ्यायचं. व्हेरी फ्यूच्या नंतर विशेषणाच्या नंतर आलेला भाग सिव्हिलियन अवॉर्ड्स इन इंडिया. त्याच्यानंतर अनेक वचनी क्रियापद, त्याच्यानंतर विशेषणाचं पहिलं रूप आणि त्याच्या दोन्ही बाजूस ॲज हा शब्द. प्रेस्टिजियस, ॲज प्रेस्टिजियस, ॲज द पद्मश्री. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग आपण बघतोय, बी टू स्पॉट द एरर अँड रिराईट द सेंटेन्स. स्पॉट म्हणजे सापडा, शोधा, उडका. एरर म्हणजे चूक, अतिशय साधी चूक असते त्या वाक्यामध्ये. आणि ते वाक्य पुन्हा लिहून काढायचे. देअर इज नॉट एनी सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. देअर इज इथं नॉट येत नाही, इथं काय वापरायला पाहिजे? नो. आणि त्याच्यानंतर एनी वापरण्याची गरज नाही. देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. अशी चूक इथं दिलेली होती, ती चूक शोधून काढायची आणि वाक्य लिहून झाल्यानंतर ह्याला अधोरेखित करायचं आणि तुमचं उत्तर संपलं. परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.